नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर बॉटल आलेल्या आहेत बऱ्यापैकी. बॉटल द्यायला मी सुरुवात केलेली आहे. ज्यांचे ज्यांचे पैसे राहिलेले आहेत, अर्धे अर्धे भरलेले आहेत, त्यांनी पटपट आपले पैसे भरा. साधारण जून आणि जुलैचा पहिला आठवडा एवढ्या जणांनी पैसे भरलेत, त्या सगळ्यांनी आपापले पैसे भरून टाका, म्हणजे लवकर लवकर तुमचा नंबर ये. नाहीतर नाहक नंबर येतो, पैसे भरले नसतात, नंबर खाली राहतो. दुसरी गोष्ट, ऍड्रेस परत खाली द्या, मला वर बघत जा वगैरे असं म्हणू नका. तर ऍड्रेस व्यवस्थित द्या, तुमच्या माणसांची नावं व्यवस्थित द्या, पिनकोड नंबर द्या, सर्व माहिती व्यवस्थित आपापले फोन चेक करून करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत बॉटल लवकरात लवकर पोहोचतील. तर चला आज एस एच ज्योतिष कट्टाचा व्हिडिओ पण बघा. बुधग्रह त्याच्यामध्ये मी घेऊन येत आहे, त्यामुळे तो व्हिडिओ जरूर बघा. दुसरी गोष्ट, आज आहे शनिवार, म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा दूर करायचा एक नंबरचा चांगला दिवस, किंवा आपल्यातली आजारपणं दूर करायचा. निगेटिव्ह ऊर्जा जिथे असतात तिथेच आजारपणं येतात, तर त्यामुळं आजारपणं दूर करून टाकायचा. शनिग्रहाला, शनिग्रहामुळं जी आजारपणं येत आहेत ती सगळी दूर करून टाकायचा दिवस आहे आजचा, म्हणजे शनिवार. तर आजच ही रेमेडी करायची आहे. रात्री झोपताना 9 वाजता करा, 8 वाजता करा, ज्या वेळेला तुम्ही झोपत असाल त्यानंतर करा. अंधार पडल्यावर करायची आहे, एवढं लक्षात ठेवा. मग ती तुम्ही किती वाजता करा. काय काय लागणार आहे, दोन रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे. लागणार आहे लिंबू 1 ग्लास आणि पाणी आणि मीठ. प्रोटेक्शन सॉल्ट हे आपल्याकडे असतं, हे असेल तर छान आहे, नसेल तर तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता. आणि लागणार आहेत लसूणच्या पाकळ्या, ज्या आपल्याला निगेटिव्ह ऊर्जेपासून वाचवतील. तुम्हाला माहित आहे की आजारी पडलं तरी सुद्धा लसूणच्या पाकळ्याचा पूर्वी उपयोग केला जायचा, तेच जुनं शास्त्र आपण परत घेऊन यायचं आहे. आणि परत एकदा आपण नवीन त्याला मॉडिफाय करून तेच तेच उपाय करायचे आहेत. पण जुन्याच जुनं तेच सोनं असतं, त्यामुळे जुने उपाय जास्तीत जास्त फायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे जुनी यंत्र सुद्धा जास्तीत जास्त फायदेशीर ठरतात. तर आजारपण ज्यांना असतील आणि ज्यांना जुन्या, म्हणजे ही यंत्र, हे साधना कुणी बनवली, ही एक गूढविद्या आहे. यंत्रविद्या ही एक गूढविद्या आहे आणि ती कुणी बनवली, मी एस एच ज्योतिष कट्टावर सांगते पुढची माहिती. तर आजारपणासाठीची खास यंत्र ज्यांना हातानं माझ्या सिद्ध करून बनवून घ्यायची असतील, मी माझ्या हातानं बनवणार ती यंत्र, तर ती यंत्र घ्यायची असतील तर जरूर एस एच ज्योतिष कट्टाचा आजचा व्हिडिओ बघा. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज शनिवार आहे, निगेटिव्ह ऊर्जा दूर करायच्या आहेत, घरातले आजारपण दूर करायचे आहेत, घरातली दृष्ट लागलेले दूर करायचे, सगळं दूर करायचं आहे. काय करायचं आहे, आज संध्याकाळी तुम्हाला जिथं कुठं निवांत जागा मिळेल तिथं बसा. ना देवापाशी बसायचं नाही, घरात दुसरीकडं कुठंही बसा. त्याच्यानंतर घ्या 1 काचेचा ग्लास, काचेचाच ग्लास घ्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा. त्याला काहीही कुणी कमेंट करू नका, माझ्याकडे त्यासाठी उत्तर नाही, कारण काचेचा ग्लास हेच रेमेडीला हवं आहे. दुसरं घ्यायचं 1 लिंबू आणि तिसऱ्या घ्यायच्या आहेत कळ्या. अनुश्री साबण मागत होते आता, त्याच्यामुळे त्या डोक्यात साबण होता. लसणाच्या कळ्या घ्यायच्या आहेत. तर हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे. दोन रेमेडी मी सांगणार आहे, दोन्ही केल्या तरीही चालेल किंवा एक केली तरीही चालेल. तर ज्यांच्या घरात जास्त आजारपण आहेत त्यांनी दोन्ही करा, ज्यांच्या घरात कमी आजारपण आहेत, नुसती नजर दोष काही लागूच नाही आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना असं वाटत असेल, त्यांनी एक रेमेडी कुठली तुम्हाला आवडेल ती केली तरी चालेल. काय करायचं आहे, सुरुवातीला एका ठिकाणी आपण एका ग्लासमध्ये असा अर्धा ग्लास पाणी घेऊन ठेवायचं आहे. त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे तिथे ही तयारी पहिल्यांदा ग्लास ठेवा. तुमच्याकडे जे मीठ असेल सगळ्यात छान आहे, प्रोटेक्शन सॉल्ट, कारण खरोखर त्याच्यामुळे इतक्या निगेटिव्ह ऊर्जा दूर होतात आपल्यापासनं की पास नुसती तुम्ही अशी जरी उघडली ना तरी एक आतमध्ये व्हायब्रेशन तयार होतात आपल्या, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी असते याच्यामध्ये. ज्यांना पांढरं आपलं घरातलं मीठ असेल तरी चालेल, ते सगळी तयारी करून ठेवा. त्याच्यानंतर घ्या हातामध्ये लिंबू. हातामध्ये लिंबू घेतल्यावर त्याच्यावरती ते घेऊन प्रत्येकाच्या आपण दरवेळी काय करतो, डोक्यावरनं उतरवतो, यावेळी डोक्यावरनंही उतरवायचं. जर प्रत्येकाच्या दोन्ही हातामध्ये असं द्या, घरातल्यांच्या दोन्ही हातामध्ये असं घ्या की हे जे सगळे ग्रह तारे सगळे पॉइंट्स आजारपणाचे इथं आपल्या हातामध्ये असतात, तर या प्रकारे गोल 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 9 वेळा सगळ्यांना फिरवायला सांगा, किंवा तुम्ही फिरवा सगळ्यांच्या हातावरनं, या हातावरनं असं गोल गोल 9 वेळा, या हातावरनं 9 वेळा, किंवा प्रत्येकाला प्रत्येकाचं येत असेल तर फक्त या ॲक्शनमध्ये 9 वेळा असं असं आपल्या आपल्या हाताला फिरवायला लावा. आता जी मुलं तुमची घरात नाही आहेत, शिक्षणासाठी बाहेर आहेत, प्रत्येक
एकच लिंबू घ्यायचंय, तेच तेच सगळ्या घरातल्यांनी आपल्या आपल्या हातानं असं असं करून द्यायचं. त्याच्यानंतर जी मुलं तुमच्या घरात नाहीये तर त्यांच्या फोटोवरनं फक्त 9 वेळा तुम्ही हे उतरवू शकता, किंवा हे करून तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा ते समोर असेल तर त्याच्या डोक्यावरनं असा उतरवू शकता. तर हे असं सगळ्यांनी घरातल्या हे लिंबू करून झाल्यावर ज्या ठिकाणी आपण पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपण जायचं. आणि जर तुमचं साधं मीठ असेल, म्हणजे पांढरं मीठ साधं घरातलं तुम्ही वापरणार असाल, आपण जेवायला वापरतो ते, तर 3 चमचे गच्च भरून, त्याच्यातली एनर्जी, ह्यातली एनर्जी वेगळी असते, 3 चमचे गच्च भरून मीठ वापरा. आणि प्रोटेक्शन सॉल्ट तुमच्याकडे असेल तर हे फक्त 3 चिमट वापरा. मी आता थोडं जास्त घेतलं तुम्हाला दिसण्यासाठी वगैरे, अशा 3 चिमट फक्त ह्याच्यात प्रोटेक्शन सॉल्ट घाला. प्रोटेक्शन सॉल्ट अतिशय कमीमध्ये त्याची एनर्जी जास्त असते. हे मीठ घाला आणि त्याच्यामध्ये मग हे सगळ्यांनी आपण आपल्या आजारपणं दूर करण्यासाठी घातलेलं लिंबू घाला. ह्यानंतर ज्या कुणीही घरातली महिला असेल किंवा जे कुणी असेल, खाली खाली ठेवा तुम्ही पाटावर ह्याच्यावर, आणि दोन्ही हात त्याला असं धरून सर्व अफर्मेशन त्याला द्या. थँक्यू युनिव्हर्स, माझ्या घरातल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून गेल्या त्याबद्दल. थँक्यू युनिव्हर्स, माझी मुलं, माझे पती, मी स्वतः, सगळी, सगळ्यांच्या अंगातल्या ज्या निगेटिव्ह ऊर्जा निघून गेल्या त्याबद्दल थँक्यू युनिव्हर्स. आमचे आजार दूर झाले त्यासाठी थँक्यू. आम्ही एकदम हेल्दी लाईफ जगत आहोत त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. कुणाची बीपी असेल तर बीपी नॉर्मल आहे त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. शुगर नॉर्मल आहे त्यासाठी, थायरॉइड नॉर्मल आहे त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. जी कुठली तुम्हाला आजारपण आहे त्या सगळ्यासाठी ती गेली. म्हणून हातामध्ये ग्लास दोन्ही असा टाईट धरून खाली ठेवा, फक्त असा टाईट धरून सर्व अफर्मेशन द्या. अंगठे इथं पाहिजेत, अंगठे इथं पाहिजेत, या प्रकारे खाली जमिनीवर नाही, खाली काहीतरी घेऊन त्याच्यावर हा ग्लास ठेवा. हातात जरी असा घेतला माझ्यासारखा तरीही चालेल, काही अडचण नाही आहे. आणि एवढं सगळं बोला आणि त्याच्यानंतर हा ग्लास आपल्या घराच्या बाहेर, आपल्या बाल्कनीमध्ये, आपल्या अंगणामध्ये, कुठेही बाहेर व्यवस्थित ठेवून द्या, जिथनं सांडलवण काही होणार नाही. शनिवारी रात्री त्याच्या बाहेर ठेवल्यावर ते दार जर बाल्कनीत ठेवलं तर बाल्कनीचं दार परत उघडू नका, घराच्या बाहेर ठेवलं तर घराचं दार परत उघडू नका. कुणीही एका व्यक्तीनं हे बाहेर ठेवून या. त्यानंतर काय करायचंय, सकाळी उठल्यावर ज्या व्यक्तीनं ठेवले त्याच व्यक्तीनं सकाळी उठल्या हे घराच्या बाहेर कुठेही जमिनीमध्ये पुरून टाका. दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये पुरायलाच आपली तुळस, आपली झाडं यामध्ये नाही, जिथं मोकळी जागा असेल त्या ठिकाणी हे थोडासा खड्डा खणा, लिंबू पुरून टाका, पाणी पुरून टाका. त्यापेक्षा नसेल, जवळ तुमच्या वाहतं पाणी असेल तर पाणी कुठेही रस्त्यावर बाहेर फेका आणि लिंबू मात्र पाण्यात सोडून या, हे करा. त्यापेक्षा सुद्धा सांगते की ज्यांच्याकडे काहीच सोय नाहीये, उपाय तर करायचा आहे पण सकाळी याचं तुम्ही काहीच करू शकत नाही, त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी उठल्यावर सरळ आतमध्ये आणा, घरामध्ये आणा, लिंबू डस्टबिनमध्ये टाकून द्या आणि पाणी वॉशरूम ह्याच्यात बेसिंगमध्ये, वॉश बेसिंगमध्ये टाकून द्या, काही हरकत नाही. फक्त लिंबू टाकताना डस्टबिन घराच्या बाहेर ठेवा, त्यामध्ये लिंबू टाका आणि मग आणून पाणी तुम्ही फ्लॅश करू शकता. तर असे 3-4 प्रकार मी तुम्हाला सांगितले. 15 रेमेडी तुम्हाला वाटत असेल छोटीशी आहे पण नाही, ही फार पॉवरफुल रेमेडी आहे घरातली आजारपणं दूर करण्यासाठी, घरातला नजरदोष दूर करण्यासाठी, घरातली ब्लॅक मॅजिक दूर करण्यासाठी अतिशय पॉवरफुल उपाय आहे. शुक्ल पक्षातला शनिवार आहे त्यामुळं ह्याला जास्त एनर्जी मिळणार आहे आज आपल्याला युनिव्हर्सशी, त्यामुळं जरूर हा उपाय सगळ्यांनी करा. आता दुसरा उपाय काय आहे, तर याच प्रकारे ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्यायचं आहे, याच प्रकारे सॉल्ट सुद्धा त्याला लागणार आहे, पण दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला लसणांच्या पाकळ्यावर. यावेळी काय करायचं आहे, तुम्ही लसणाची आपली जी पाकळी असते ती सोलून घ्यायची आहे, पूर्ण त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही किती जण घरात आहात ते बघा, एक जण असाल, 2 जण 4 जण, तेवढ्याच फक्त पाकळी घ्यायच्या आहेत लसणाची, आपल्याला दुसरं काहीही घ्यायचं नाही. हे बघा, ह्याच्यावर तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. 4-5 लसूण जरी गेले, कारण तुम्हाला माहिती आहे ही लसूण ही एक ऊर्जा आपल्यातलं, दृष्टीला सुद्धा आपण लसणाची पाकळी घेतो, तर या प्रकारे घरातल्या प्रत्येकाची नावं निळ्या पेननं त्या लसणाच्या पाकळीवर लिहायची आहेत. मी फार छोट्या छोट्या आणि सुंदर रेमेडी तुम्हाला सांगते का, तर त्या करताना पण तुम्हाला मजा वाटावी, म्हणजे त्या आनंदानं पण तुमच्याकडनं होतात आणि त्या सक्सेस होतात. तर आपल्या आपल्या पाकळ्यात आता मी लिहिलं आहे तर सारी का, तर जेवढी घरात आता आपण माणसं आहोत 4-5-6, सगळ्यांनी आपापली नावं एकाने एक लिहून जरी सगळ्यांच्या हातात दिली तरी चालेल. त्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या मध्यभागी ही
झाकायची आहे किंवा मग दो एक दोन मिनटं या मुठीत, दोन मिनटं या मुठीत असं करून त्याची एनर्जी स्वतःच्या त्यावेळी फील करायचा. हातामध्ये लसणाची कुडी घेऊन जर तुम्ही अशी हात मिटला, कुठल्याही हातात घ्या, काही फरक पडत नाही, हात घट्ट मिटून घेतला घ्यायचा आणि एक स्वतःला परमिशन द्यायचं की माझ्या अंगातली सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जात आहे, माझ्या अंगातली सर्व आजारपणं निघून जात आहेत, माझ्यामध्ये एक नवं चैतन्य येत आहे, माझ्यामधली आजारपणं निघून जात आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. जी काही तुमच्यात निगेटिव्ह एनर्जी आहे, जी काही तुमच्या निगेटिव्ह एनर्जीमुळे कामं अडकून पडलेली आहेत, जी काही पैसा अडकून पडलेला आहे, जो तुमच्या अंगातल्या निगेटिव्ह एनर्जी तिथपर्यंत तुम्हाला पोचू देत नाही, या सगळ्या गोष्टीवर हा रामबाण उपाय आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सेम हीच प्रोसिजर करायची आहे. याच्यामध्ये लिंबू नाही घ्यायचा आपल्याला, हा ही लिंबूची वेगळी आहे, ही वेगळी आहे, दोन्ही केल्या तरी चालेल, एकच केली तरीही चालेल. तर आता हे याच्यातलं मी काढून दाखवत बसत नाही तुम्हाला, तर परत याच्यामध्ये दुसऱ्या ग्लासमध्ये तीन चमचे, जर तीन चमचे साधा असेल तर तीन चमचे मीठ घाला, प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर फक्त तीन चिमटच त्याच्यामध्ये घाला आणि घरातल्या प्रत्येकानं आपल्या आपली येऊन मुठीतली पाकळी याच्यामध्ये घालून टाकायची जेवढे असतील ते. आता याला सुद्धा तेच आहे की सगळ्यांनी त्याच्यामध्ये येऊन घाला. जर एखादा पती, एखादं कुणी आपल्या घरातलं ऐकत नसेल, मी नाही करणार म्हटलं, तर आपण स्वतः त्याच्या नावाची कुडी हातातमध्ये घेऊन त्यांच्या नावानं अफर्मेशन दिल्या तरीही चालेल. आता त्यावेळी आपण ग्लासला अफर्मेशन दिल्या होत्या, लिंबाच्या वेळी लसणाला अफर्मेशन द्यायच्या नाहीत. लसणाच्या जी तुम्ही कराल, ग्लास जो कराल तो घराच्या बाहेर सुद्धा ठेवायचा नाही आहे. लसणाचा ग्लास तुम्ही कुठं ठेवाल, तर आपलं वॉश बेसिंग असेल किंवा आपल्या कचऱ्याचा डस्टबिन घरामध्ये असेल, अशी जी जागा असेल जिथं आपण हातपाय धुतो किंवा कचरा ठेवतो, डस्टबिन ठेवतो, अशा ठिकाणी ते नेऊन ठेवायचं आहे. घरातच ठेवलं तरीही चालेल, घराच्या बाहेर ठेवलं तरीही चालेल, पण घरातच ठेवायचं हीच रेमेडी ही आहे. तर घरात बाजूला कुठंतरी ठेवा, सकाळी उठा, पाणी वॉश बेसिनमध्ये टाकून द्या, लसूण डस्टबिनमध्ये टाकून द्या अथवा जमिनीत पुरून टाका. सगळ्यात चांगलं पाण्यात सोडणं आणि जमिनीत पुरणं हे सगळ्यात जास्त चांगलं असतं, कारण दिलेलं आहे आपल्याला हे निसर्गानं, युनिव्हर्सनं, त्यांचं त्यांना जर आपण माघारी दिलं तर त्याचे फायदे जास्तीत जास्त होतात, ना की डस्टबिनमध्ये टाकून होतात. म्हणून मी दरवेळी सांगत असते, पण आजकाल तुम्ही मुंबई पुण्यामध्ये तुम्हाला जागा काय माती पण बघायला मिळत नसेल, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगत असते की या प्रकारे सुद्धा तुम्ही रेमेडी करू शकता. ही मॉडिफाय झालं आपलं, पण जुन्या रेमेडी या सगळ्या अशाच असतात. सकाळी उठल्यावर लसूण तुम्ही डस्टबिनमध्ये टाका, मातीमध्ये पुरा, पाणी मातीमध्ये पुरा, ज्या प्रकारे तुम्हाला आता सगळे प्रकार मी सांगितले त्या प्रकारे करू शकता. आता ही रेमेडी फक्त आणि फक्त शनिवारच करायची, शक्यतो तीन शनिवार ओळीनं जर ही रेमेडी तुम्ही केली तर घरातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा, घरातली संपूर्ण आजारपणं, जे एक झालं की एक, एक झालं की एक अशा आजारी पडतात तुम्ही मला सांगत आहात, त्याबद्दलच्या सर्वच्या सर्व, फक्त पाहिजे तो विश्वास, पाहिजे ती चांगली कर्म, तर आपल्याला सगळ्या रेमेडी काम करतात. जिथं तुमचा विश्वास आहे ना तिथं तुम्ही जिंकला म्हणून समजा. त्या रेमेडी करायच्या आधी सुद्धा मनात ना तुमच्या पॉवरफुल एनर्जी तयार होतील. हा ताईने हे सांगितलं आहे, आता माझ्या घरातले आजार म्हणजे आहेत, माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी अशा आहेत की नुसत्या रेमेडी सांगतानाच त्यांना फील होतं की हे मी केलं आणि त्यांची कामं पण होतात. अशा सुद्धा आपल्याकडे मैत्रिणी बहिणी, माझ्या लहान पोरी असतील, कुणी असतील, त्या सगळ्या जणी आहेत की त्यांना असं फील होतं की ताई तू बोलतीस ना तेव्हाच आम्ही सगळं करतोय हे आम्हाला फील होतं आणि आम्हाला अचानक बरं वाटायला लागतं, अशा बऱ्याच जणी आहेत. तर या दोन रेमेडीज शनिवार स्पेशल मध्ये आज नक्की 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 करा. शनिवार सोडून ही कधीही करायची नाहीये. फार अडचण असेल, फार घरात कोणा जरी असेल तर तुम्ही मंगळवारी सुद्धा ही रेमेडी करू शकता. तर आज शनिवारी सगळ्यांनी ही रेमेडी करा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतील त्याचे ते मला छान छान कमेंट करून सांगा. तर चला एस एच ज्योतिष कट्टाचा पण व्हिडिओ बघायला आज विसरू नका. बुधग्रहाची माहिती तिथं देत आहे, अजून एक नवीन माहिती मी तिथंच तुम्हाला देत आहे, तर त्याच्यावरचा पण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.